नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर। आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे। 1972 साली पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्रामध्ये भीषण असा दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळाच्या झळा जसा जशा तीव्र होऊ लागल्या तशा तशा शासन पातळीवरून म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून या दुष्काळ निवारणासाठी आणि आलेल्या भीषण संकटाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासन पातळीवरून अंमलात येऊ लागल्या। यामध्ये एक योजना होती की दुष्काळग्रस्त भागातील होतकरू तरुणांना शासकीय सेवेमध्ये म्हणजे नोकरीमध्ये सामावून घेण्याची। या योजनेच्या अंतर्गत धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या भास्कर वाघ नावाच्या एका होतकरू तरुणाची वर्णी धुळे जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लार्क या पदावरती लागली। भास्कर वाघाला ही नोकरी मिळाल्यामुळे त्याच्या कुटुंबावर आलेलं दुष्काळाचं सावट काही अंशी कमी झालं। काही वर्षानंतर दुष्काळ इतिहास जमा झाला, परत सर्व गोष्टी पूर्व पदावर येऊन लागल्या आणि दरम्यानच्या काळामध्ये या भास्कर वाघाने आपल्या अक्कल हुशारीने आमच्या कौशल्यामुळे धुळे जिल्हा परिषदेमध्ये त्याला जे कनिष्ठ लिपिकाचं काम दिलेलं होतं त्याच्यावरती आपला प्रभाव पाडायला सुरुवात केली आणि वरिष्ठांचा कनिष्ठांचा सखा सोबत्यांचा एक विश्वास संपादन करून घेतला। त्याच वेळेला या धुळे शहरामध्ये एकवीरा देवीचं पुरातन म्हणावं असं मंदिर होतं। ते मंदिर जीर्ण शीर्ण अवस्थेमध्ये आलेलं आहे हे जेव्हा भास्कर वाघाच्या लक्षामध्ये आलं त्यावेळेला त्याने मोठा पुढाकार घेऊन त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा एक निश्चय केला। आधी स्वतःकडचे पैसे, मग सखी सोबती त्यांच्याकडून थोडी मदत नातेवाईकांकडून आणि नंतर संबंध जिल्ह्यामधून आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडून या भास्कर वाघाने त्या जीर्णोद्धारासाठी बऱ्यापैकी पैसा जमा केला आणि 1.5-2 वर्षामध्ये त्या मंदिराचा जीर्णोद्धार आपल्या हाताने आपल्या मंदुरकीने आणि नेतृत्वाखाली घडवून आणला। जेव्हा या मंदिराचं रूप पूर्णपणे पालटलं गेलं तेव्हा भास्कर वाघाबद्दल असलेला आदर धुळे जिल्ह्यामधल्या लोकांच्या मनामध्ये कितीतरी पटीने वाढला। साहजिकच ज्या मंदिराचा जीर्णोद्धार या भास्कर वाघाने केला होता तिथे त्याचं नित्य नियमाने जाणं येणं सुरू झालं। तिथल्या उत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तो हिरीहिरीने भाग घेऊ लागला। भास्कर वाघाचं एकंदर हे चरित्र आणि त्याला असलेली समाजसेवेची किंवा ईश सेवेची कळकळ बघून गावातल्या इतर देवस्थानांकडूनही त्याला मानाने बोलावलं जाऊ लागलं आणि भास्कर वाघ हळूहळू जमा होणाऱ्या आपल्या लवा जम्या सकट या वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देऊ लागला आणि केवळ भेटी देऊन दर्शन घेऊन बाहेर न पडता प्रत्येक मंदिराला प्रत्येक सामाजिक कार्याला प्रत्येक संस्थेला या भास्कर वाघाकडून भरघोस अशी देणगी मिळायला लागली। भास्कर वाघाची आर्थिक उन्नती हळूहळू व्हायला लागली, त्याला सामाजिक मोठेपणाची जोड मिळायला लागली। पण हे सगळं कसं होतं असं जर कोणी या भास्कर वाघाला विचारलं तर तो एकच सांगायचा की बाबा माझ्यावर एकवीरा देवीची कृपा आहे। कारण गेली अनेक वर्ष एकवीरा देवीच्या साधनेमध्ये पूजा अर्चेमध्ये भास्कर वाघ आपला बराचसा काळ व्यतीत करत असे आणि भास्कर वाघाच्या सांगण्याप्रमाणे रात्री एकवीरा देवीचं ध्यान करायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यावर आधीच प्रसन्न झालेली ही एकवीरा देवी रात्री त्याच्या पुढे पैशाची पुडकी म्हणजे नोटांची बंडलच्या बंडल आणून टाकत असे आणि याच मिळालेल्या कृपा प्रसादातून तो बाहेर ही सामाजिक आर्थिक धार्मिक आणि
इतरांना मदत करण्याचं काम नेमाने आणि एकवीरा देवीच्या आदेशाने आशीर्वादाने पार पाडत होतो. आता हळूहळू या भास्कर वाघाचा भास्कर साहेब झाला, भास्कर राव झाला आणि हळूहळू तो धर्म भास्कर कधी झाला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. धर्म भास्कर वाघ असं लोक त्याला म्हणायला लागल्यानंतर गावातल्या 50-60 तरुणांनी या भास्कर वाघाभोवती आपलं कोंडाळं केलं, त्याच्या नावाने आपल्या कपाळावर टिळे लावून आपल्या मोटरसायकलीवरून सबंध दिवसभर धुळे शहरामध्ये धुडगूस घालण्याचं काम या टोळक्याने सुरू केलं. त्यामुळे भास्कर वाघाबद्दल असलेला आदर किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल फाकू लागलेली प्रभा याला हळूहळू दहशतीची किनार जोडली जायला लागले. पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला उपस्थित राहून अडल्या नडल्याला मदत करून भास्कर वाघाने स्वतःभोवती जे काही कोंडण निर्माण केलं होतं त्याची प्रभा किंवा त्याचा प्रभाव मात्र दिवसेंदिवस विस्तारला जात होता. भास्कर वाघाचं मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगणं एकच होतं की सगळी एकवीरा देवीची कृपा आहे, बाकी याला काहीही अर्थ नाही. भास्कर वाघाची महती अशी दिवसेंदिवस पसरत असताना सुरुवातीला धुळे शहर, मग धुळे जिल्हा आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून या भास्कर वाघाचे म्हणजे धर्म भास्कर वाघांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी लोकांची रीघ लागायला लागली. आता त्याचं पहिलं जे घर होतं ते या सगळ्या जनसमुदायाच्या दृष्टीने फारच छोटेखानी पडायला लागलं. म्हणून 1981-82 सालाच्या दरम्यान या भास्कर वाघांनी धुळे शहरामध्ये मोक्याच्या जागी स्वतःसाठी आलिशान म्हणावं असे एक घर बांधून काढलं आणि त्या घराचं नाव होतं प्रभाम. प्रभाम. आता हा प्रभाम शब्द आपल्याला थोडासा विक्षिप्त किंवा विचित्र वाटण्याची शक्यता आहे, पण हे प्रभाम नाव आपल्या राहत्या घराला म्हणजे आलिशान बंगल्याला देण्यामागे या भास्कर वाघांचं एक गणित असं होतं की त्यांचे एक गुरु होते प्रणवानंद, जे एकवीरा देवीचेही भक्त होते. त्यांच्या नावातलं अध्याक्षर म्हणजे प्र, भास्कर वाघांच्या स्वतःच्या नावातलं अध्याक्षर भा आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांच्या नावातलं अध्याक्षर म म्हणजे त्यांचं नाव होतं मंगला. अशा या तीन कुलवंतांच्या नावाची अध्याक्षर घेऊन भास्कर वाघांनी आपल्या राहत्या घराचं आलिशान प्रासादाचं नाव ठेवलं होतं प्रभा म. 1984-85 पर्यंत या भास्कर वाघांच्या कीर्तीचा नगारा इतका जोरात वाजायला लागला होता की त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री श्री शंकरराव चव्हाणांनी सुद्धा या भास्कर वाघाची कीर्ती त्यांच्या कानावर पडल्यावर वाट वाकडी करून धुळ्यामध्ये येऊन भास्कर वाघांचं दर्शन घेतलं होतं. आता साक्षात शंकरराव चव्हाणांसारख्या माणसावर आणि त्यांचं जे त्यावेळेला पद होतं केंद्रीय गृहमंत्री, त्या पदाच्या माणसावरही एवढा प्रभाव टाकू शकेल असं व्यक्तिमत्व 16-17 वर्षामध्ये या भास्कर वाघाने स्वतःसाठी विकसित केलेलं होतं. दिवस पुढे जात होते, भास्कर वाघाची आर्थिक आणि सामाजिक एकंदर उन्नती दिवसेंदिवस एकच पायरी वर चढत होती आणि त्याच वेळेला 1990 साली किरण शेलार नावाचे एक तडफदार पोलीस अधिकारी SDPO म्हणजे सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून धुळे शहरामध्ये दाखल झाले. त्यावेळेला त्यांचे वरिष्ठ होते भास्कर धस. किरण शेलारांचं जे व्यक्तिमत्व होतं ते कुठच्याही गोष्टीवरती आंधळेपणाने विश्वास न ठेवण्याचं आणि
आपल्याला पटेल त्याच गोष्टी मान्य करून आपल्या पद्धतीप्रमाणे आपलं पोलिसिंग म्हणजे पोलिसी कर्तव्य करत राहण्याचा खाक्या या किरण शेलारांचा होता। त्यानंतर काही दिवसांनी धुळे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून मनुकुमार श्रीवास्तव नावाच्या तेज तर्रार IAS अधिकाऱ्यांनी ही पदाची धुरा आपल्याकडे खेचली। मनुकुमार श्रीवास्तव हे नाव आपल्या सर्वांच्या कानावरून निश्चितपणे 2-4 वेळेला तरी गेलेलं आहे, कारण आजच्या मितीला महाराष्ट्र शासनाचा कारभार बघणारे प्रशासकीय यंत्रणा सांभाळणारे जे मोजके 2-4 अधिकारी आहेत त्याच्यामध्ये या मनुकुमार श्रीवास्तवांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं। मंत्रालयामध्ये त्यांचा आजही फार मोठा दबदबा आहे। तर अशा या मनुकुमार श्रीवास्तवांनी जेव्हा कार्यकारी अध्यक्षपद म्हणजे CEO चार्ज घेतला, इकडे किरण शेलार पोलीस अधिकारी म्हणून धुळ्यामध्ये दाखल झाले होते आणि किरण शेलारांनी आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्याकडे नवीन जो चार्ज आलेला आहे म्हणजे अधिकार पद आलेला आहे त्याचं जे ज्युरिडिक्शन म्हणजे एकंदर आवाका किंवा त्याच्यामध्ये असलेल्या प्रदेशाची आपल्या पद्धतीने माहिती काढायला सुरुवात केली, पडताळणी करायला सुरुवात केली, त्यावेळेला या धर्मभास्कर वाघाचं वाढत चाललेलं प्रस्थ, त्याच्याभोवती असलेलं वलय आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला प्रेम आदर यांचा एक कोट किंवा वलय याचा या किरण शेलारांना थोड्याच अवधीमध्ये प्रत्यय आला। आता हे सगळं भास्कर वाघ कसं साध्य करतात याबद्दल एक कुतूहल किरण शेलारांच्या मनामध्ये जागृत झालं आणि त्यांचं जे हेर खात्याचं जाळं त्यांनी विणायला सुरुवात केली होती, त्याच्याकडनं जी माहिती मिळायला लागली ती किरण शेलार आपल्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये साठवायला लागले। सर्वसाधारणपणे लोकांकडून दिली जाणारी माहिती अशा प्रकारची होती जी सुरुवातीला आपल्याला सांगितली होती की भास्कर वाघांच्यावर एकवीरा देवी प्रसन्न असल्यामुळे रात्री ध्यान धारणेसाठी भास्कर वाघ एकवीरा देवीच्या समोर बसल्यावर एकवीरा देवी प्रसाद म्हणून नोतांची बंडलं या भास्कर वाघाच्या स्वाधीन करते। आता किरण शेलारांसारख्या सब्जेक्टिव्ह किंवा तौलनिक विचार करणाऱ्या माणसाला ही गोष्ट पटण्यासारखी नव्हती। कानावर येणाऱ्या या बातम्यामधूनही जे किरण शेलारांना गवसत होतं त्याच्यावर विश्वास ठेवण्याची किरण शेलारांची काही तयारी नव्हती, कारण अतिशय निखळ आणि टोकदार विचार करणारा हा अधिकारी होता, पोलीस अधिकारी। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सहजपणे विचार येत असे की एखाद्या देवाची किंवा दैवताची एखाद्या माणसावर त्याच्या भक्तावर जर कृपा झाली तर त्याने लावलेल्या शेतामध्ये इतरांच्या पेक्षा खंडी 2 खंडी म्हणजे 20-25% धान्य अधिक पिकेल। या भक्ताने जर स्वतःचं दुकान टाकलं तर लोकांच्या पेक्षा 4-8 आणे 20-25% होणारा फायदा त्याला अधिक स्वरूपामध्ये होईल। पण प्रत्यक्ष देवी येऊन नोटांची बंडलं कुणा भक्तासमोर टाकेल असं मात्र किरण शेलारांच्या मनाला बिलकुल पटत नव्हतं। आणि एकदा आपल्या मनाला न पटणारी गोष्ट आपल्या समोर घडते आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या पद्धतीने या गोष्टीचा ज्याला आपण खंडन म्हणतो किंवा पाठपुरावा करणं म्हणतो ते करायला सुरुवात केली। दरम्यानच्या काळामध्ये जे मनुकुमार श्रीवास्तव यांच्याबरोबर या किरण शेलारांच्या काही गाठीभेटी झाल्या, दोघांच्या गाठीभेटीमध्ये इतर विषयांबरोबरच भास्कर वाघाचा विषयही 2-4 वेळेला चर्चेला आला आणि मग दोघांनी संयुक्तपणे आघाडी उघडून यामागे काय नक्की गौड बंगाल आहे याचा शोध घेण्याचं निश्चित केलं आणि आपल्या मोहिमेची आखणी केली। त्यानंतर 1990 साली या मनुकुमार श्रीवास्तवांनी
जिल्हा परिषदेचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून धुळे शहरामधल्या पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार अर्ज दाखल केला आणि तो तक्रार अर्ज या भास्कर वाघांच्या विरुद्ध होता जे कनिष्ठ लिपिक म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम करत होते. आता तक्रार अर्ज हाती आल्यानंतर पुढे काय करायचं हे किरण शेलार आणि त्यांचे वरिष्ठ भास्कर धस या दोघांनी आधी ठरवून ठेवलेलंच होतं. त्याच्यासाठी जो दारू गोळा म्हणावा तो जमा केलेला होता. हा तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर एकदा रात्री 2 वाजता आपला सगळा फौज फाटा जमा करून किरण शेलारांच्या नेतृत्वाखाली पोलिसाने या भास्कर वाघांचं जे वसती स्थान होतं प्रभा नावाचा बंगला त्याला वेढा घातला आणि अक्षरशः दरवाजा फोडून किरण शेलार आणि त्यांचे मोजके 2-4 सहकारी या भास्कर वाघांच्या घरामध्ये घुसले आणि त्यांनी भास्कर वाघांसारख्या धर्म भास्कराला ज्याची बाहेर दहशत आहे लोकांमध्ये ज्याला मान आहे अशा एका माणसाला हातामध्ये बेड्या घालून पोलीस स्टेशनला आणलं. भास्कर वाघांच्या विरुद्ध जे पुरावे किरण शेलारांनी जमा केले होते आणि प्रत्यक्ष त्यांच्या चौकशीमध्ये म्हणजे इंट्रोगेशनमध्ये पोपटासारखं बोलत या भास्कर वाघांनी जी माहिती दिली ती पूर्ण महाराष्ट्राला थक्क करणारी होती. जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेला एक बँकेचं खातं होतं आणि त्या खात्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नियमितपणे भली मोठी रक्कम जमा होत असे. पण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण कामकाजामध्ये या बँकेमध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या खात्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. गरिबांसाठी वेगवेगळ्या योजना आखण्यासाठी शहराचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून भरघूस निधी या खात्यामध्ये येऊन पडत असे पण तो वापरला मात्र फारसा कधी जात नसे किंवा गेल्या 10-20 वर्षामध्ये त्यामधून 1 रुपयाही कुठच्याही कामासाठी कोणी बाहेर काढलेला नव्हता. कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरीवर लागलेल्या भास्कर वाघाच्या लक्षामध्ये जेव्हा हे खातं आलं तेव्हा त्याने बँकेमधल्या काही लोकांना हाताशी धरून आपल्या जिल्हा परिषदेतल्या 2-4 लोकांना हाताशी धरून हे खातं खाणायला म्हणजे रिकामं करायला सुरुवात केली. त्यावेळेला बँका आपल्या ग्राहकांना जे चेक देत असत म्हणजे चेकबुक देत असत ते आज आपण जे चेकबुक वापरतो त्याच्यापेक्षा काही अंशी वेगळं होतं. आज आपल्याला बँकेतून ग्राहक म्हणून जे चेकबुक दिलं जातं त्याच्या सुरुवातीला किंवा शेवटाला 2-4 पानं रकानी मारून सोडलेली असतात आणि त्याच्यामध्ये चेक नंबर तारीख कोणाला दिला किती रकमेचा दिला याबद्दलच्या नोंदी कराव्यात असं बँकेची एक धारणा असते. पण त्यावेळेला म्हणजे 1980-91 ग्राहकांना जे बँकेकडून चेकबुक दिलं जायचं त्याची पद्धत किंवा त्याचा जो प्रोफामा प्रकार होता तो वेगळा होता. ते चेकबुक 2 भागामध्ये विभागलेलं असायचं. डाव्या बाजूला एक छोटासा कॉलम असायचा त्याच्यावर सगळ्या गोष्टी लिखित असायच्या चेक नंबर अमाऊंट तारीख वार सगळं आणि उजव्या बाजूला भला मोठा चेक त्याला जोडलेला असायचा आणि या दोघांमध्ये परफोरेटिंग म्हणजे एक चालणी किंवा धाव दोरा घातलेला असे की ज्याच्यामुळे हा चेक या मूळ चेकबुक पासून वेगळा करता येत असेल. आता बँकेची अपेक्षा त्यावेळेला अशी होती की उजव्या बाजूला आपण जो चेक लिहिणार आहात त्याच्या सगळ्या नोंदी डाव्या बाजूला असलेल्या रकान्यामध्ये कराव्या ज्याला त्यावेळेला काउंटर फाईल असं म्हणत. आता या भास्कर वाघाने आपल्या वरिष्ठांचा पुरेसा विश्वास संपादन करून आपली एक टोळी तयार करून आणि बँकेतल्या लोकांना हाताशी धरून जे षडयंत्र रचलं ते अशा प्रकारचं होतं की उजव्या बाजूला असणाऱ्या चेकवर तो भली मोठी अमाऊंट लिहित असे आणि त्या चेकची नोंद त्याच्या काउंटर फाईलवर म्हणजे डाव्या बाजूला असलेल्या पुस्तिकेमध्ये करताना मात्र फार क्षुल्लक अमाऊंट म्हणजे रक्कम या बाजूला नोंदवत असे.
अशा रीतीने 5-7 वर्षामध्ये काही कोटींची रक्कम या भास्कर वाघांनी आणि टोळक्यांनी या बँकेमधून कोणालाही ठांग पत्ता न लागता परस्पर काढून घेतले आणि सगळं त्यांचं जे साम्राज्य उभं राहिलं होतं ते या बँकेच्या खात्यातून कोणालाही न कळता काढलेल्या किंवा भ्रष्टाचार करून चोरलेल्या पैशांच्या वर उभं होतं. किरण शेलारांनी जे भक्कम पुरावे उभे केले होते, बँकेकडनं जी सगळी माहिती आणलेली होती आणि प्रत्यक्ष भास्कर वाघांची जे खडी चौकशी केली होती त्याच्यामध्ये भक्कम पुरावे तयार झाले. ही केस जेव्हा कोर्टामध्ये उभी राहिली त्यावेळेला पोलिसांनी केलेला तपास, जमा केलेले पुरावे आणि एकंदर भास्कर वाघांनी जमा केलेली सगळी संपत्ती आणि वैभव हे भास्कर वाघाच्या विरोधामध्ये गेल्यामुळे कोर्टाने या सर्व केसचा अतिशय बारकाईने तपास करून त्यावर सगळी गोष्टींची दखल घेऊन या भास्कर वाघाला तुरुंगामध्ये अक्षरशः खडी फोडायला पाठवलं. भास्कर वाघांचा धर्म भास्कर झाला आणि नंतर हाच धर्म भास्कर एक गुन्हेगार भास्कर वाघ म्हणून तुरुंगामध्ये गेला. आपल्याला ही कथा कधी ना कधी उडत उडत कानावर येऊन गेली असेल, कारण याला फार वर्ष झालेली नाही. एवढं सगळं होऊनही आपल्या देशाने महाराष्ट्राने याच्यातून काही धडा घेतला का असा प्रश्न ऐरणीवर घेतला तर त्याचं उत्तर आजही नाही असंच आहे. आणि मी हे नाही उत्तर ठामपणे मानण्याचं एकच कारण आणि ते म्हणजे आजही दर 2-4 महिन्यांनी सलगपणे वर्तमानपत्रातून किंवा टी व्हीमधून इतर माध्यमांपासून आपल्यापर्यंत एक बातमी नित्य नियमाने पोचते आणि ती म्हणजे पैशाचे पाऊस पाडणारे साधू आणि जमिनीतून गुप्तधन काढून देणारे लोक आजही समाजामध्ये आहेत आणि त्यांच्या भूल थापांना बळी पडून आपलं असलं नसलं सगळं पैशाचं घबाड त्यांच्या स्वाधीन करणारे लोक हे आपल्याच महाराष्ट्रामध्ये आहेत. याच्यावर विस्तारपूर्वक काही सांगावं असं नाही, कारण आपण सर्वजण सूज्ञ आहोत आणि सुज्ञास अधिक सांगणे न लगे.